नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वट या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूळ संख्या लक्षात ठेवण्याची ट्रिक पाहणार आहोत एक ते शंभर दरम्यान मूळ संख्या किती आहे त्या कशा लक्षात ठेवायच्या याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत तरी ते सुरुवातीला आपण मूळ संख्या म्हणजे काय ते थोडक्यात समजू घेऊ मूळ संख्या म्हणजे काय अशी संख्या ज्या संख्येला त्याच संख्येने आणि एकने निशेष भाग जातो या व्यतिरिक्त ते कुठल्याही संख्येने त्या संख्येला निषेध भाग जात नाही तर अशा संख्यांना आपण मूळ संख्या म्हणत असतो तर इथे बघा एक ते शंभर दरम्यान तुम्हाला कोणकोणत्या मूळ संख्या दिसत आहेत तर आता ह्या इथे मूळ संख्या घेतलेल्या एक ते शंभर दरम्यान असलेल्या इथे बघा एक ते दहाच्या दरम्यान दोन तीन पाच सात या चार मूळ संख्या तुम्हाला मिळतात एकूण चार मूळ संख्या एक ते दहा दरम्यान अकरा ते वीस दरम्यान अकरा तेरा सतरा आणि एकोणवीस या एकूण चार मूळ संख्या तुम्हाला मिळतात एकवीस ते तीस दरम्यान तेवीस आणि एकोणतीस या दोन मूळ संख्या मिळतात एकतीस ते चाळीस दरम्यान एकतीस आणि सदोतीस या दोन मूळ संख्या मिळतात एक्केचाळीस ते पन्नास या दरम्यान एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस या तीन मूळ संख्या मिळतात एक्कावन्न ते साठ दरम्यान त्रेपन्न आणि एकोणसाठ या दोन मूळ संख्या मिळतात एकसष्ट ते सत्तर दरम्यान एकसष्ट आणि सदुदस सदुसष्ट या दोन मूळ संख्या तुम्हाला मिळतात नंतर एकाहत्तर ते ऐंशी या दरम्यान एकाहत्तर त्र्याहत्तर आणि एकोणऐंशी या तीन संख्या मिळतात एक्क्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान त्र्याऐंशी आणि एकोणनव्वद या दोन मूळ संख्या तुम्हाला मिळतात आणि सर्वात छोटी बघा एक्क्याण्णव ते शंभरच्या दरम्यान तुम्हाला सत्त्याण्णव ही एकमेव एक मूळ एक संख्या मिळते आता तुम्हाला यावरती बरेचसे क्वेश्चन सुद्धा विचारले जातात एक ते दहाच्या दरम्यान किंवा एक्केचाळीस ते पन्नासच्या दरम्यान अशा काहीतरी इंटरव्हल दिलेला असेल आणि त्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत ते तुम्हाला विचारले असेल किंवा एकूण मूळ संख्या किती आहेत एक ते शंभर दरम्यान असंही विचारलं जाऊ शकतं तर यासाठी तुम्हाला फक्त एकच नंबर लक्षात ठेवायचा आहे तर कोणता इथे आपण काय केलेलं आहे एक ते दहा दरम्यान चार मूळ संख्या मिळतात अकरा ते वीस दरम्यान चार या पद्धतीने एक्क्याण्णव ते शंभरपर्यंत लिहून घेतलं आहे तर हे जे अंक आहेत हे काय दर्शवतात त्या पर्टिक्युलर इंटरवलमध्ये तेवढ्या मूळ संख्या तुम्हाला मिळत आहेत तर या नंबरला आपण असं सुद्धा लिहू शकतो इथे बघा सुरुवातीला चार चार आलेलं आहे नंतर पण चार आहे नंतर बावीस आलेले आहेत बावीस इथे बत्तीस येतात बत्तीस नंतर इथे तेवीस तयार होत आहेत आणि तेवीस नंतर इथे एकवीस तयार होतात इथे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे एकंदरीत एक ते दहाच्या दरम्यान चार मूळ संख्या अकरा ते वीसच्या दरम्यान चार एकवीस ते तीसच्या दरम्यान दोन मूळ संख्या या पद्धतीने तुम्हाला इथे लक्षात ठेवता येतं फक्त तुम्हाला हा नंबर लक्षात ठेवायचा आहे चौवेचाळीस बावीस बत्तीस तेवीस आणि एकवीस इथे बघा चौवेचाळीशी त्याच्या अर्धे जर केले तिथे बावीस मिळतात ठीक आहे नंतर बत्तीस येतं अंकांची अदलाबदल करा तुम्हाला तेवीस मिळतात ठीक आहे नंतर शेवटी एकवीस आहे या पद्धतीने तुम्ही त्याला लक्षात ठेवू शकता आणि यावरून तुम्हाला एकूण मूळ संख्यासुद्धा सांगता येत्या कोणत्या रेंजमध्ये किती मूळ संख्या आहेत जसं तुम्हाला विचारलं समजा एकतीस ते एक्कावन्न दरम्यान किंवा एक्केचाळीस ते ऐंशी दरम्यान यानुसार जर क्वेश्चन आले असतील तर त्याचे उत्तर तुम्ही सहज देऊ शकता ठीक आहे आणि यावरून तुमच्या लक्षात येते की कोणत्या स्पेसिफिक इंटरवलमध्ये किती मूळ संख्या आहेत तर या नंबरचा उपयोग करून तुम्ही मूळ संख्या लक्षात ठेवू शकता तर अशा पद्धतीनं तुम्हाला ही ट्रिक वापरायची मूळ संख्या लक्षात ठेवण्यासाठी तर आजची ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सोबत शेअरसुद्धा करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन ट्रिकसोबत धन्यवाद